शर्ट कसा वाटतो रे? मी पण चेक शर्ट घालणार आहे भाई. चेक चेक हो जाय. छोट्या काय फालतूगिरी करतो, 12:30 निघायचं होतं. मग BDT जवळ उभा आहे मी, इकडं बिल्डिंग जवळ. हा लवकर या. तुझ्यामुळे नेहमी लेट होतं, नेहमी लेट. काय नेहमी लेट होतं? नेहमी लेट होतं तुझ्यामुळे. ए नको गाडी लावू आता, चल चल डायरेक्ट जायचंय भाई, डायरेक्ट जायचंय. रेडी आहे सगळा, आका रेडी आहे. मी तू रेड आहे, मी रेडी आहे. मुर्जी घेतली? मी रेड आहे, तू रेडी आहे. तुझ्यासाठी मुर्जी घेतली. हा खाऊ बस मध्ये. आपण पाव घेतले, चार पाव घेतले मुर्जी. हा हा फक्त अजून पाव घेऊया जरा. काटा काढून ठेव, अजून काटा काढून ठेव. कळत चला गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. तर व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे मामाच्या दोन प्रोडक्ट बद्दल, ज्यांचं नाव आहे मामार ऑनियन शॅम्पू विथ ऑनियन अँड प्लांट कॅरेटिन आणि मामार ऑनियन कंडिशनर विथ ऑनियन अँड कोकोनट फॉर हेअर फॉल कंट्रोल. आणि मामारचे हे प्रोडक्ट डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत, पॅरेबिन आणि सिलिकॉन फ्री आहे आणि सुटेबल फॉर ऑल टाईप स्किन साठी आहे आणि सोबतच हार्मफुल केमिकल पासून फ्री आहे. म्हणजे या प्रोडक्ट मध्ये कोणताही हार्मफुल केमिकल यूज केला नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये इझिली हे प्रोडक्ट यूज करू शकता. आणि या शॅम्पू मध्ये आहे ऑनियन आणि प्लांट कॅरेटिन, जे आपल्या केसांना स्मूथ अँड शाईन करून आपल्या हेअर फॉलला कंट्रोल मध्ये ठेवतो. आणि सोबतच यामध्ये आहे सल्फर, जे आपल्या हेअर ग्रोथला प्रमोट करून आपल्या केसांना नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. आणि सोबतच या मामाच्या कंडिशनर मध्ये आहे ऑनियन आणि कोकोनट, ज्यामुळे आपले हेअर्स स्मूथ शायनी आणि मॅनेजेबल होतात. या मामाच्या शॅम्पूचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ऑनियन आणि प्लांट कॅरेटिन, आणि सोबतच या मामाच्या कंडिशनरचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ऑनियन आणि कोकोनट. आता हे शॅम्पू आपण यूज करून बघूया. भाई हे बघा, यूज केल्या गेल्या तुम्हाला लगेच आता इफेक्ट जाणवेल. एक नंबर असे स्मूथ वगैरे झालेत केस. आणि तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये ऑनियन वगैरे आहे तर तुम्हाला याचा स्मेल वगैरे येईल ऑनियनचा, तर याच्यामध्ये असं काहीच नाही आहे. म्हणजे मी जरी आता यूज करत होतो तेव्हा एवढा भारी स्मेल येत होता ना, की ऑनियन आहे असं वाटतच नव्हतं याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल तसेच मामाच्या ऑफिशियल ॲप आणि मामाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. आणि जर तुम्ही मामाचा ॲप डाउनलोड केलात तर मामाच्या ॲपवर जो सर्वात अगोदर सेल लागतो तो सर्वात आधी तुम्हाला कळेल. आणि जर तुम्ही माझा हा कूपन कोड यूज कराल तर या कूपन कोडवरती तुम्हाला 20% पर्यंतचा डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो. आणि हा कूपन कोड फक्त मामाच्या ऑफिशियल ॲप आणि मामाच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच अवेलेबल असेल. आणि आता तुमच्यासाठी मामाचे सर्व प्रोडक्ट हे ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा हे प्रोडक्ट परचेस करू शकता. आणि सोबतच मामाअर्थ एक प्लास्टिक पॉझिटिव्ह इंडियन ब्रँड आहे, जेवढं प्लास्टिक हे लोक यूज करतात त्यापेक्षा अधिक प्लास्टिक मामाअर्थ रिसायकल करतं. आणि मामाअर्थने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे, म्हणजे जर तुम्ही कोणत्याही मामाअर्थचा प्रोडक्ट ऑर्डर कराल तर ते तुमच्या ऑर्डरला लिंक करून त्याबदले एक ट्री प्लॅन करतात. आणि मामाअर्थने 2025 1 मिलियन ट्री प्लॅन करण्याचा एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे. तर सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि सोबतच या प्रोडक्टची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच आहे. आणि आता जाऊन ऑर्डर करा मामाअर्थ ऑनियन शॅम्पू आणि मामाअर्थ ऑनियन कंडिशनर.
तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहिवकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग सुद्धा आपला लोणावळा दौरा आहे। तुम्ही मगापासून बघताय आम्ही निघायची धांदल झाली आमची। तर आज सुद्धा आपला लोणावळा दौरा आहे आणि हा दौरा आपला नीरव बारोडसोबत आहे, म्हणजे दांडियाचाच आहे, गुजराती। तर आता आपलं आहे ना सगळं सामान निमण टाकून झालंय आणि आपल्याला निघण्यासाठी अजून 15-20 मिनिटं आहेत, कारण दादा येतोय, चिंकू येतोय, या लोकांसाठी आम्ही इथं थांबलोय, म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या इथं थांबलोय बाहेर। आणि आता आपण हे लोक आले की निघून जाऊ। आणि आजचा जो सेटअप आहे ना आपला दांडियाचा, तो 3 रोटो 2 बेस असा सेटअप असणार आहे। 3 रोटो 2 बेस, त्यासाठी मी रोटोवरती, दादा रोटोवरती, चिंकू रोटोवरती आणि मागची जी मंडळी आहे ती सगळी बेसवरती आहे। आणि सोबत आपला हरी भाई पण आहे, आपला हरी भाई पण आहे। कोपडा दाखव रे। हा, तर चला आता आपण आहे ना चिंकू ला करी रोड ब्रिज वरनं उचलायचं आहे, दादा येतोय मागून, त्यासाठी आपण इथं थांबलो। नाही तर पूर्ण निघायच्या याच्यामध्ये। आणि अर्धी टीम जी आहे ती आपल्याला छेड्यानगरला भेटणार आहे, मानकूर आहे, म्हणजे आपण जेव्हा पनवेलसाठी राईड मारू इकडनं एरियातून, त्यासाठी भेटणार आहे। हा भाई, हा ठीक आहे, ठीक आहे। आणि भाई केस बिस कापले आपण, जरा हेअरस्टाईल चेंज करण्यासाठी। बघा हे का मी कापले माहिती, तुम्हाला मी लास्ट टाइम पण एका ब्लॉग मध्ये बोललेलो की मला पूर्ण सगळे वाढवायचे आहेत आणि पूर्ण वाढवल्यानंतर आपल्याला जे आपला हायवे स्टाईल आहे ती स्टाईल करायची आहे, म्हणून मी कापलेत। मग कसे सगळे एकत्र ग्रो होतील ना, तर तुफान काम होऊन जाईल एकदम। अरे ते मुलगी लावून टाकणार आहे ना, खराब होईल। आता गाडीमध्ये मी खाल्ली ना तर मी खराब होईल। वके वके वक्ते काय वके वके ते होऊन जायला बॉस आलेले असतात आणि आम्ही पुढे येत असतो। आता आम्ही मागे डायरेक्ट झोपते, डायरेक्ट झोपते। अरे होते दादा पुढे बसेल ना, इमोजी चला निघा। आता चिंकू शेटला फोन करा आणि त्याला बोलवा आला का पकड। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 किनाऱ्यापासून दूर उभे राहा, एक जलद कडी जाणार आहे। गॉगले नवीन दिसतोय, नवीन गॉगल दादा दर्शी गॉगल दे रे तुझा गॉगल वर चष्मा आहे। सोडायला बॉडीगार्ड पण आलाय, बाहेर निघाला इकडून। चल नाशिक ला चल नमस्कार शिक हे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा।
पोथरेला असतो आणि आम्ही पोटलेले असते. एक रोटो हातगाडीवर लावून घे. हातगाडी आणले याला हू करस. हातगाडी आणले, एक रोटो लावून घे स्टँडनी पूर्ण. हा भोंगे आणलेत ना भोंगे. त्याला बोल तिथं बाहेर लेके जा उधर गाडी. आजचा वेन्यू आपला भाई व्ह्यू लय आवाज आहे इकडचा. ये छोटा आपण व्ह्यू बघूया. तू बाकीच्या नंतर बघ, पहिले व्ह्यू बघूया आपण, है ना? बराबर ना. व्ह्यू मला वाटतं हायवे वरन हा दिसतो तो बंगला आहे. अच्छा तो आहे काय? हा क्या बात आहे. हा मग हे काय, आपण हायवे वरन दिसतो ना आपल्याला जाताना, तो काय हायवे. एकदा उडी मारून बघ खाली कसा व्ह्यू आहे. तुफान व्ह्यू आहे, तुफान. खाली जेवायला डायरेक्ट टेबल आहे, खाली रूम आहेत. खाली रूम आहेत भाई. पिकनिक घेऊया का एक आपली इकडे? हा लागल इथे काहीतरी द्यायला. हा ना काय एक्सप्रेस हायवे तो बघ. कोणता एक्सप्रेस? एक्सप्रेस एक्सप्रेस चल ये हॅरी स्टोरी काढ. मी असा बसतो इथं, उभा बसतो ना असा, उभा राहतो असा मस्त व्ह्यू आणि माझा फोन एक स्टोरी काढ इंस्टाग्रामला. चल टाटा भाई. नाश्ता विचार करायचा, मागेच नाश्ता लागलाय. बाय आपल्या भावांनी बाई, आपल्या भावांनी असे रावच फोटो काढलेत ना माझ्या. आता इथंच बसलेलो हे बघा. बघा ते जाओ, बघा ते जाओ. फुल तुफान फोटो काढ. क्या बात है, सबसे फोटो बेस्ट. एक नंबर, एक नंबर है, एक नंबर भाई, एक नंबर, एक नंबर. तूफान तूफान कैमरा मैन चांद नवाब के साथ है ना. चांद नवाब कड़क कड़क भाई. अच्छा निकल, अच्छा निकल. हा भाई जम्मा नो आलो, जम्मा वाटे आलो. कड़क सर्विस, कड़क. भाई तुम पैड बजाने के साथ साथ वो एंकरिंग भी करो ना स्टेज पे, है ना? धर्मेश भाई, धर्मेश भाई, है ना? धर्मेश भाई डांस कर रहा है. पेमेंट कम मिलता है. ये धर्मेश भाई डांस कर रहा है. गद्दारी कर पे. हाँ गद्दारी कर पे. गद्दारी कर पे, गद्दारी. हाँ तुम्हें खाओ सब बच्चे. भाई फोटो जो मना 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 तना मना मारू. हा मौज मौज. हा नीरव भाई नी मौज, नीरव भाई नी मौज. भाई वेस्ट इंडीज से भाई. भाई एक दिन ले भाई. मैं क्या बोल रहा हूँ, वेस्ट इंडीज से आर्टिस्ट मांगे अपने पास करा. अभी एक चीज बोले मैं व्लॉग में, देखो अभी बाद में तो फर्क पड़े भाई. हाँ गर्मेश भाई डांस करने आज भाई. सगळा नाश्ता विस्ता आपला करून झालाय, मजबूत नाश्ता केलाय आणि त्यानंतर आता आपण सेटअप लावायला घ्यायचा आहे. आणि आता मला वाटतं मे बी 5 वाजत आले भाई. 5 वाजून गेले, 5:45 वाजले, 5:45, 5:44 झाले. तर हे लोक बॅलेन्सिंग वगैरे करून घ्यायचे. आपण मस्त आहे की स्टँड बिन लावले तिथे सगळे. स्टँड बिन लावू मस्त. आता बॅलेन्सिंग करू, रूमवर जाऊ, फ्रेश होऊ. मला आंघोळ पण करायची. मी आंघोळ पण नाही करून आलो अजून घरातून सकाळी. रूमवर जाऊन आंघोळ करायची आणि मस्तपैकी शोला सुरुवात करायची.
बाई हे बघा तुम्हाला एक सांगतो, आपण लास्ट टाइम नीरव बारोटच्या शोला आलेलो लोणावळ्याला, तेव्हा आपल्याला भाई एवढा तुफान रूम भेटलेला ना, एवढा तुफान रूम. आर्टिस्ट लोकांची ही सुद्धा लाईफ असे, हेच मी दाखवतो ब्लॉग मध्ये. आणि हे बघा आताचे रूम बघा, हे बघा ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूं. असं वाटतंय ते आरोपी लोकांचं असं ना, कबाड खाना कबाड खाना बकरी झोपली बघा. हीच आर्टिस्ट लोकांची लाईफ असते, म्हणजे मी मागे पण सांगितलेलं काही पण असू, म्हणजे टेम्पोने सुद्धा फिरतात, फ्लाईटने सुद्धा फिरतात, सगळं अशा रूम मध्ये पण राहतात, अशा रूम मध्ये पण राहतात, फाईव्ह स्टार सेव्हन स्टार वाल्या रूम पण भेटतो, तिकडे पण राहतात, आणि असं पण राहत, असं पण भेटत तुफान, म्हणजे सांगता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही, कसं पण राहू शकता भाई. हे असे तर आपल्याला फ्रेश व्हायला आता असा रूम भेटलाय, आणि आता मस्त की फ्रेश होव्या, हे तर रेडी झालेत, मला रेडी व्हायचंय, आणि डायरेक्ट आपल्याला आता चालू करायचंय, बंद करायचंय, आणि डायरेक्ट घरी जायचंय. चला चला रेडी टू फायर, तर चला सुरू करूया.
जय जय श्री राम, जय श्री राम। क्या बात है, बैकअप जय बच्ची, फाइनल बैकअप। मजा मजा आ गया तुम्हारे बात भाई। चला एक होती परी, सगळे आपापल्या घरी, सगळे आपापल्या घरी। इसके लिए तो बहुत बड़ा मुंह खुलता है तुम्हारा। हाँ रगड़ा वाले गए था तू कॅटरसचा आपलाच आहे। अरे पण ह्याच्या बरोबर काय चकनाला तू हे ना भाई। तर अशा प्रकारे आपलं सगळं सामान इमान टाकून झालंय, जेवण बिवून झालंय वन साइड, आणि आता डायरेक्ट भायकाडे जाऊ आपण म्हणजे आपल्या गोडाऊनला। आणि शो चांगला झाला, हां शो चांगला झाला, शो चांगला झाला। तर आता डायरेक्ट आपण आपल्या एरियात जाऊ, सामान वगैरे ठेवू, आपल्या बिल्डिंगच्या बाहेर जाऊ आणि बाकीचा ब्लॉग येतो कंटिन्यू करूया। आता कुठं झोपणार आहे आपण जाऊन? आता वाजले 3:30 आणि आम्ही घरी जाऊन पबजी खेळत बसणार, टाइमपास करत बसणार, मग कोण झोपणार आहे? नारळ पाणी पिऊन झोपलं तरी पण भाई एकदम शुद्ध शुद्ध एकदम शुद्ध होऊन जाणार। अरे जय लोक, टी शर्ट पण नाही काढला आम्ही लोक, असेच आलो आहे। भेटला भाई, पोचलोय घरी आता, मस्त घे बघा। म्हणजे 3:30 आम्ही इथे आलेलो, तर जरा बाहेर टाइमपास करत उभे होतो। आणि जेव्हा आपल्या अजिंक्यचे शो असतात ना, तेव्हा आपण जेवढा लेट घरी पोचतो ना, त्यापेक्षा लवकर आपण लोणावळ्याचा शो वाजून घरी रिटर्न आलोय। म्हणजे वाजून वगैरे एवढा लांब जाऊन पण एवढ्या लवकर 3:30 घरी आलोय, त्यापेक्षा अजून लवकर आलो असो, कारण तिकडे टाइमपास वगैरे केला अजून थोडा 1.5 तास, नाहीतर अजून लवकर आलो असो। नाही आपल्या अजिंक्यचे शो असतात ना हळदीचे वगैरे, तेव्हा तर ह्याच्यापेक्षा लेट आपण घरी येतो, आणि घरी यायला 4:30 वाजतात, 4:45-5 पर्यंत वाजतात। तर भाई आत्ता मस्तपैकी तुफान झोपायचं आहे, फक्त झोपणार नाही, थोडासा पबजी वगैरे खेळ त्यानंतर झोपेल, कारण हे लोक पण आहेत। आणि आता आपला ब्लॉग इथपर्यंत मस्तपैकी तुम्ही पाहिला असेल, तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजपर्यंत भाई मला केसांवरून लय जण बोलले की भाई क्यू काटा, क्यू का कापले, गुजरातीमध्ये हू कारण कापडीस काहीतरी काहीतरी बोलवते, हू कापायस काहीतरी काय बोलवते, काय काहीतरी बोलवते गुजरातीमध्ये, आता म्हणजे लक्षात नाही माझ्या, पण बोलत होते हू कापणस काहीतरी बोलले भाई। तर केसांवर पण मी सांगत होतो की आपली घरची खेती आहे भाई, मला आता वेगळी स्टाईलने वाढवायचे आहेत म्हणून मी कापले। पुन्हा सांगते, नाही तर सगळे मला तेच विचारते का कापले का कापले भाई। हे रिझन होतं की मला सगळे ना पूर्ण वाढवायचे आता पूर्ण, आणि शेंडी होती तर ती एकाच शेंडी वाढली अशी पूर्ण, म्हणून मी पूर्ण आता वाढवतो। तर आजचा ब्लॉग होता तो असा तुफानवाला झाला, निरो भाईचा शो, आणि दादा पण होता, चिंकू पण होता, आपण सगळे होतो, आम्ही 5-6 जण होतो आम्ही लोक। तर चला, तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा ब्लॉग मी इथं सेंड करतो, असं जाहीर करतो, आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, आपले असेच ब्लॉग पाहत राहा आणि खूप सारा प्रेम करत राहा माझ्यावर आणि आपल्या ब्लॉगवरती। तर फायनली टाटा बाय बाय गाया, खतम खतम, बाय बाय टाटा, गुड बाय गया।